हॉटेल अंबर, शुद्ध शाकाहारी, क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस, साउथ इंडियन, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन थाळी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, आईस्क्रीम, पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील, होम डिलिव्हरी सुविधा, हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत, संपर्क 98 81 36 72 32। येत्या 28 सप्टेंबरला हिंदू मुस्लिम समाजाचे दोनही सण एकाच दिवशी आल्यामुळं पोलीस प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झालाय। हिंदू समाजाचं आराध्यदैवत असलेला गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा होत असतो। कोरोना महामारीनंतर प्रथमतच यावर्षी मोठ्या धूमधडाक्यात गणरायांचं आगमन होणार आहे। त्यानंतर 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी अर्थात गणरायांना निरोप द्यायचा। संगमनेर शहरामध्ये रात्री 12 पर्यंत मोठी मिरवणूक निघत असते। त्याच दिवशी मुस्लिम बांधवांचाही ईद ए मिलाद हा सण आल्यामुळं त्यांचीही शहरातून भव्य मिरवणूक निघत असते। मात्र हे दोनही सण एकाच दिवशी आल्यानं पोलिसांपुढे बंदोबस्त कसा करायचा आणि मनुष्यबळ कसं उपलब्ध करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। त्यातच संगमनेर शहरातून निघणारी गणरायाची मिरवणूक ही रंगार गल्ली, नेहरू चौक, सय्यदबाबा चौक, मेन रोड यामार्गे संगमनेर नगरपालिकेकडे येत असते। संगमनेर शहरातील गणरायाची ज्या भागातून मिरवणूक निघते हा भाग निम्मा मुस्लिम मोहल्ला आहे। या भागामध्ये मुस्लिम बांधवांच्या 2 मस्जिद आहेत। तिथं दरवर्षी मोठा बंदोबस्त तैनात असतो। त्यातच यंदा गणेश विसर्जन आणि ईद हे सण एकत्र आल्यामुळं पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झालाय। यावर पर्याय म्हणजे ईद सण 2 दिवस पुढे ढकलण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत। या संदर्भात लवकरच मुस्लिम बांधवांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल असं खात्रीलायक वृत्त समजलंय। तर या बाका प्रसंगामध्ये हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य टिकून राहावं यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।